विषय होता एक आणि विषय झाला दुसराच. म्हणजे मी नाही आणलेलं, आणणार आहे म्हणजे मग. ओके ओके. कारण माझ्या हा चांगलं किंवा वाईट बाजू आहे असं मी सांगणार नाही, पण दोन्ही बाजू. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सरळकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी ऑनलाईन खूप ऑर्डर घेते हे तुम्हालाही माहिती आहे. ऑनलाईन जेव्हा ऑर्डर घेतो तेव्हा फोन येतात, तेव्हा आमचं काय बोलणं होतं, त्यांच्याशी ऑर्डर देणारे आमच्याशी कशा पद्धतीने बोलतात, आम्ही कसे उत्तर देतो, ह्याचं खूप जणांना असं कुतूहल असतं की कसं हे आहे ते पाहायचं असतं. पण नेमकं माझ्या हातात जेव्हा त्यांचा फोन येतो तेव्हा मी कामात असते किंवा फोन जवळ नसतो शूट घ्यायचा, आणि आज मी शूट घेत होते सहज दुसऱ्या ह्याच्यासाठी, तेवढ्यात एक ऑर्डरसाठी फोन आला. मी त्यांच्याशी कशी बोलले तो व्हिडिओ टच करते. पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पहा, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतील. चालेल चला, तो व्हिडिओ टच करते. कुर्ता एक खणाचा मी शिवलेला टाकलेला आहे यूट्यूबवरती, ते तुम्ही पाहिलंय का? नाही पाहिलेला. ओके. कधी हवंय, काय आहे? मला मे मध्ये पुढच्या महिन्यात हवंय. काय कार्यक्रम आहे? ओके. फक्त कुर्ताच हवे की दुसरं काय सेट आहे? कुर्ता पण आहे आणि जॅकेट पण आहे. ओके. म्हणजे ते तुम्ही ते धोती कुर्ता जॅकेट हे सेट बघितलंय का व्हिडिओ मध्ये? तुम्ही पाहून घ्या ना एकदा. किती वर्षाचा आहे? 6 वर्षाचा आहे. ओके, 6 वर्षाचा आहे. मग खणाचा कपडा तुम्ही देणार आहेत की माझ्याकडचा हवा आहे तुम्हाला? तुम्ही म्हणजे आणलाय ऑलरेडी तुम्ही खणाचा कपडा? ओके ओके. कारण माझ्या काय म्हणताय, नाही 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 नाही, शिवते शॉर्ट व्हिडिओ मध्ये आहे. खणाचा कपडा पण आहे आमच्याकडे, पैठणीचा आहे, काठपदराचा आहे, म्हणजे थोडंफार कपडा असतो त्याच्यातलं कॉटनचा आहे. मला वाटलं तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल, तर शॉर्ट व्हिडिओ आहे. मला वाटतं खणाचा कुर्ता आणि हे टाकलेलं आहे, धोती आहे, खणाचा जॅकेट आहे हत्ती प्रिंटचा आणि खणा धोतर आहे असं. एवढे नसतील तरी एक 5-6 व्हिडिओ असतील शॉर्ट व्हिडिओ किंवा मोठ्या व्हिडिओमध्ये, तर ऑर्डर असले तर शिवून देतो नक्की. सेट असेल पूर्ण आईवडिलांना मुलाला किंवा बहिणीसाठी असं मॅचिंग ते असेल तर तुम्हाला कसं हवं आहे तुम्ही, हाच नंबर आहे म्हणजे तुम्हाला खरंच हा नंबर माझा आहे की नाही हे चेक करायचं होतं का? नाही 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 नाही, हा नंबर आहेच आहे, पण शक्यतो संध्याकाळी 6 ते 8 माझ्याकडे असतो. आज माझ्या असिस्टंटला सुट्टी आहे म्हणून मी उचललाय फोन. हे सगळं ती करते. तर तुम्ही व्हॉट्सअपवरती हाय करा, तुम्हाला काय पॅटर्न हवाय, कसं आहे, फोटो काय असतील तर पाठवा. तुम्ही कधी आले तर बोईसरला भेटा, नाही तर मी पालघरला नेहमी येते. तुमचं अगर कन्फर्म असेल तर ऑर्डर असेल तर नक्की भेटून मग ते जसं तुम्हाला डिझाईन हवं तसं बनवून देऊ. तेच कपडा, ती साईज किती आहे, कपडा कसा आहे तुम्ही दिल्यानंतर त्याच्यावरती आहे. फक्त शिलाई असेल तर त्याचं वेगळं आहे आणि कपड्यासोबत असेल तर त्याचे रेट वेगळे आहेत. खणाचा कपडा कसा आहे, आता आम्ही वापरतो ते तिकडचं आहे म्हणजे सोलापूर कर्नाटक ह्या साईडचा आहे, तो प्युअर खणाचा कपडा असतो तो. आता तुम्ही आणलं तर फक्त शिलाई द्यावं लागेल. तो माप कसा आहे, साईज कसा आहे त्यावरती आहे सगळं. शिलाई विचारता की पूर्ण ड्रेसचा सेट विचारता? धोती जॅकेट आणि ओके. तुम्हाला काय विचारताय, तुम्ही कपड्यासोबत विचारताय की कपड्या विदाऊट विचारताय? विदाऊट शिलाई. मी कपडे तुम्हाला आणून देईन, फक्त मला शिवून हवाय. शिवून हवं, ते माप घेतल्याशिवाय तसं अंदाजे शिला नाही सांगता येणार. त्याला अस्तर लावायचंय का कसं, कारण जॅकेट तर बिना अस्तरचं होत नाही आणि खणाचा कपडा असलं तरी त्याला अस्तर लावूनच शिवतो कारण त्याचे धागे निघतात. हा, तर त्याच्यावरती नॉर्मल जी शिलाई आहे तशी शिलाई आहे. तुम्हाला अस्तरचा हवं जॅकेट तर बिना? हा, तर जॅकेट जे शिवतो आम्ही अस्तरचे, तर त्याची शिलाई 300 आहे. म्हणजे तो शिवाय असा बिना स्लीवचा असतो कॉलरवाला. हा हा, आणि कुर्ता पण अंदाजे त्याच्याच लगभग आहे, पण माप घेतल्याशिवाय अंदाज सांगू शकत नाही कारण हे रेग्युलर शिवण्यात नाही नसतात ना, महिन्यातून 1-2 असतात आणि दरवेळेस वेगवेगळाच माप असतो सगळ्यांचा. आता तुम्ही नऊवारीचं विचारलं तर स्पष्ट सांगता येते मला 1000 घेतो म्हणून, कारण ह्यांचे लहान मुलांचे अंदाजे मापावरूनच असतात शिलाई सगळे.
ठीक आणि आहे. लहान बाळासाठी ना जसा मावळ्याकडे असतो ना तो झब्बासारखा असा हाँ तसा पण शिवायचा, तो पण खाणार शिवायचा. मग ठीक आहे ना, तुम्ही हे माप ते जेव्हा हे करेल तुमचं फायनल होईल तेव्हा मला सांगा, मग मी डिझाईन तुम्हाला सगळं सविस्तर बनवून देते. आज तुम्ही समजा आता तुम्ही चौकशी करताय, पण आता मला काहीतरी ऑर्डर आली आणि ऑर्डर ती लगेच पेमेंट झाली तर आम्ही ऑर्डर त्यांची घेतो. वेळ असेल तर एका दिवसात पण शिवून देतो, वेळ नसेल तर 7-8 दिवस पण लागतात. बल्कमध्ये अगर आले माझ्याकडे ऑर्डर, बल्कमध्ये एखाद्या वेळेस ऑर्डर आले तर समजा एकेकांचे अगर डझन 2 डझन अगर साड्या आल्या तर कुठलीच दुसरी ऑर्डर आम्ही हात लावू शकत नाही ना, कारण ऑर्डर त्यांची घेतलेली असते आधी. पण तुम्ही मला 5-6 दिवस तर आधी कन्फर्म सांगितलं तर ते मला बरं पडतं. कापड असं काहीच अंदाजे सांगू शकत नाही, माप घेतल्याशिवाय मी कसं सांगणार सांगा, कारण 50 खणाचा लहान असतो मोठा असतो, कारण खणाचा कपड्याचे पन्ने खूप वेगवेगळे आहेत. आता तुम्ही कसलं घेणार आहे ते कसं, आणि तुम्ही कुठे घ्यायला जातील त्यांनाही तुम्ही एक अंदाज असला ना ते बरोबर कपडा देतात तुम्हाला, कारण 32 चा पन्ना धरून त्याच्यामध्ये 56 च्या पन्नापर्यंत आहे. मग तसा अंदाज नाही सांगता येणार, आणि तुम्ही कुठला खणाचा कपडा घेणार आहे तोही मला आयडिया नाही ना. मग जेव्हा तुम्ही तिथं दुकान विचारतील ना तेही सांगतील, पण तिथं 50 किती पन्न्यावरून असते अंदाज येतो. तुमच्याकडे खणाची साडी आहे का? मग जेव्हा तुम्ही खणाची साडी घेतील ना 2 साड्या घ्या, तुम्हाला ते बरं पडेल उलट. हां म्हणजे 2 साड्या घेतील ना, दोघांसाठी शिवायचे आहेत ना, हां तर ते मला वाटतं बघा माझ्या दृष्टीने ते बरं पडेल, कारण तुम्ही दोघांसाठी शिवत असतील ना तर 1 साडी लागेल परत राहील पण त्याच्यामध्ये. पण असंही मीटरवरती तुम्ही घ्यायला गेले ना तो कपडा आणि तो परफेक्ट मॅचिंग व्हायला पाहिजे ना, काट मॅचिंग होत नाहीत खणामध्ये, हे प्रॉब्लेम येतो. खणाच्या अगर तुम्ही घेणारच आहेत तर 2 साड्या ऑर्डर करा, ते तुम्हाला बघा परवडतं का, अजून कोणासाठी बनवणार आहे का, कारण ते काय ना काय बनवू शकता त्याच्यातून. आणि तुम्ही साडी घेतल्यानंतर त्याचा खणाचा कपडा परफेक्ट मिळाला पाहिजे हेही बघा, आधी बघा जिथं खणाचा कपडा घेणार आहे तिथं सगळे तुम्ही कलर बघून घ्या, त्यानंतर तुम्ही साडी घ्या, मग तो मॅचिंग होत असेल तर तसंही कसंही. आणि तुम्ही जिथं घेतील ना तिथेही सांगतील तुम्ही की एवढं एवढं माप आहे असं आहे. पन्ना कारण खूप वेगवेगळे असतात पन्ने, आता माझ्याकडचा कपडा आहे त्याचा पन्ना वेगळा असणार ते, तर तसा अंदाज नाही सांगू शकत. पण जेवढी उंची असते त्याच्या डबल कपडा लागतो, समजा त्याला त्याची उंची आहे वरच्या कुर्त्याची 20 घ्यायचं असेल एक अंदाज तर ते 1/2 मीटर झालं, त्याच्या डबल मीटर आणि हाताचा जो कपडा लागतो तो उंची असा अंदाजे नाही सांगता येणार. नाहीतर तुम्ही व्हॉट्सअपवरती मला हाय करा, डिटेल त्यांचे माप पाठवा, मी सांगेन तुम्हाला. हां ठीक आहे. तुम्ही हा व्हॉट्सअप नंबरच आहे, पण तुम्हाला मेच्या किती तारखेला हवं आहे? तुम्हाला लवकर सांगावं लागेल, कारण मीही एप्रिल एंडिंगला नाही आहे कदाचित, तर ते मला हे नाही व्हायला पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त मला आता तारीख किती आहे, आज 10-11-11 आहे ना, तर तुम्ही मला 5-7 दिवसात सांगून द्या ते मला बरं पडेल. 5-7 दिवसात सांगा, कारण एप्रिल एंडिंगला कदाचित मी नाही आहे कार्यक्रमामुळे. हां ठीक आहे. असे फोन असतात म्हणजे काहीही अंदाज नसतो सांगायचा किंवा कसा कपडा काय आहे. तुम्ही ऐकलंच असेल की 1 मिनिट मी दुसरा कॉल येतो, आता कॉल नाही उचलणार आहे कारण माझं दुसरं काम आहे. विषय होता एक आणि विषय झाला दुसराच, म्हणजे मी ब्लाऊजचं सांगत होते पण अचानक फोन आला. तर तुम्हाला एक अंदाज आला असेल की हे जे काही डाऊट्स असतात ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत जे कस्टमर आहेत ते. मग यूट्यूबवर जो नंबर दिला आहे त्याच्यावरून बरेच जण फोन करतात आणि सगळं त्यांना एकदम परफेक्ट असं उत्तर हवं असतं, पण जे आमच्याकडेही नसतं म्हणजे माझ्याकडेही नसतं हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते. ब्लाऊज आहे,
जे कॉमन मी नेहमी शिवते वन पीस आहे त्याची मी शिलाई पटकन सांगू शकते, पण जे कस्टमाईज करून देतो ड्रेसेस त्याची शिलाई असं पटकन सांगता येत नाही, कपड्याचा अंदाज सांगता येत नाही, कारण किती उंची तेच माहिती नाही. 50 खणाचा सगळा वेगवेगळा असतो, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात, आणि त्याच्यात कुठलाही असा काय बोलतात आता तुम्हाला मी सांग. हां आता मला सांगतील तुम्ही, नॉर्मल एक ब्लाऊज पीस आपण जे घेतो तो 36 चा 50 असतो, त्याच्यामध्ये आम्ही सांगू शकतो की हा इतका सेंटीमीटर आहे किंवा इतका मीटर लागेल, 1.5 मीटर लागेल, 2 मीटर लागेल अडीच. पण खणाचा इतका प्रॉब्लेम असतो कधी कधी, कारण त्याची काठी वापरायची असतात, त्यामुळं तो आडवान उबान हे ते खूप हे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा हा जेव्हा मी हे सगळं ऑनलाईन काम घ्यायला लागले ना, एक फॅन बंद करून बसले मी, गरम व्हायला लागला कारण आवाज येतो मोबाईलमध्ये. व्यवसायाला सुरुवात केली ऑनलाईन ऑर्डर घ्यायला, सुरुवातीला तर इतका माझा गोंधळ व्हायचा, किती म्हणजे असा अंदाज यायचाच नाही की हे चौकशीसाठी फोन करतायत की ऑर्डरसाठी पूर्ण कन्फर्म करणार आहेत, काय करायचं कसं. सुरुवातीला कळतच नव्हतं की कसं त्यांच्याशी डील करायचं. जसं 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 हे केलं करत गेले तसं तसं समजलं. एक लक्षात आलं, अगर आपणाला 10-1 फोन येतात त्यातलं एखादा ऑर्डर मिळेल किंवा 2 मिळेल किंवा 4 मिळतील किंवा ऑर्डरही मिळणार नाही, असंही होतं कधी कधी. त्यामुळे ना कुठलाही असा अंदाज एक बांधू शकत नव्हते, न कंटाळता न कुठलंही त्यांना असं रिप्लाय न करता, जे त्यांची चौकशी करताना त्यांची ऑर्डर असो कन्फर्म नसो त्यांना सगळ्या प्रश्नाचं उत्तर सविस्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. ह्यांचा जो फोन होता त्या साडी घेऊन कपडा घ्यायला जाणार असणार नक्कीच, हां, कारण त्यांनाही तो अंदाज नसतो. इवन टेलरांकडे पण तुम्ही गेले ना, मोठ्यांचा माप जो असतो ना तो परफेक्ट सांगू शकतात, पण लहान मुलांचं माप सांगताच येत नाही, आणि त्यातही 50 असा सगळा गोंधळ असेल, म्हणजे 32, 36, 48, 56, 50 असं इतकी व्हरायटी ना खणामध्ये, प्युअर कुठलं, डुप्लिकेट कुठलं, पॉलिस्टर कुठलं काही कळत नाही, त्याचे काठ हे ते खूप सगळा असा गोंधळ असतो. कधी कधी मला वाटतं यार हे इतकं अवघड आहे का जे दिसतं ते खरंच त्यांना विश्वास बसत नाही आम्ही जे काही सांगतो का, किंवा त्यांचा एक कॉल असतो त्यांच्यासाठी, पण आमच्यासाठी दिवसातून कमीत कमी 10-15, 15-20 तरी कॉल असतात, सगळ्यांशी बोलावं लागतं. आणि नाही बोललं की त्यांना कुठंतरी असा राग येतो की काय हे एवढं हे करतात, आम्ही विचारतो तरी सांगत नाहीत. एक एक तर असे फोन असतात, सर्व फोन करतात की आम्ही असं असं ऑर्डर देणार आहे आणि असं असं कपडा हवं हे हवं, नाही म्हणलं ना मग तुम्ही त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, आता तो नाही का भेटणार, तुम्ही आणून का नाही देणार, जेव्हा असेल तो तेव्हा स्टॉक संपलेला असतो, जास्त मागवतच नाही. त्यांना कसं उत्तर द्यायचं, कसं हे करायचं हे कळतच नाही. खूप जणांना गैरसमज होतात, खूप जण नाराज होतात, आणि खूप जण जेव्हा बोलतो तेव्हा त्यांचे काय प्रश्न असतील त्यांना जेव्हा समजतं मी व्हिडिओ दरम्यान सांगते तेव्हा परत त्यांचा फोन येतो, ऑर्डर असेल तर कन्फर्म ऑर्डर देतात. तर हे सगळं करताना हे सगळं कुठं ना कुठं घडत असतं, आणि त्याला रोजचं असं सामोरं जावं लागतं, रोजचं न चुकता रोजचं सामोरं जावं लागतं, काही तुमच्याकडे त्याला पर्याय नाही आहे. पण हा चांगलं किंवा वाईट बाजू आहे असं मी सांगणार नाही, पण दोन्ही ह्याच्यातून तुम्ही घेतलं तर खूप चांगलं आहे आणि नाही घेतलं तर खूप वाईट आहे. मी एकच दृष्टी ठेवले डोळ्यासमोर की नाही, आपल्याकडे आपण जे व्यवसाय करतो त्याच्यात लोक चौकशी करणारच लोक करणार, कारण त्यांचे प्रश्न असतात. आपण एखादं काही घ्यायला गेलो साडी कपडा बिपडा तर दुकानदारांना 10-10 त्या साड्या काढायला लावतो, ते तसंच आहे. त्यामुळे ह्याला आणि ज्या कोणी तुम्ही काम करत असतील ना, तर ह्या सगळ्या गोष्टींना हे करताना म्हणजे आपल्याकडून कोणीही नाराज नाही व्हायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ऑर्डर भेटू न भेटू तो नंतरचा प्रश्न आहे. जे तुम्हाला वाटतं जे जनरल उत्तर असतं तेच तुम्ही त्यांना उत्तर द्या. आत्ता आत्ता मी त्यांच्याशी जे बोललं, मी जे मला हे झालं, शक्यतो त्यांच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी क्लिअर देण्याचा प्रयत्न करते. पण नाहीच त्यांना समजत असेल तर त्यांना ते सगळं सविस्तर सांगावं लागतं. कुणालाही नाराज न करता हा व्यवहार करावा लागतो. कसं असतं की त्यां म्हणजे एखाद्या वेळेस आपण बोलण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्या कामाच्या म्हणजे कामाच्या ऑर्डरचं खूप असं लोड असेल तर कुठंतरी माणसाची चिडचिड होते, पण ती चिडचिड न करता तुम्हाला त्यांच्याशी व्यवहार करता यायला पाहिजे.
तर सहज हा कॉल आला, मी शूट करताना तो पार्ट वेगळा आणि हा पार्ट वेगळा केला मी. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. हे सगळे जे असतात ना, हे व्यवहाराचा एक भाग आहे. जेव्हा तुम्ही ह्या लाईनीत कामं करता तर हे सगळं मॅनेज करता यायला पाहिजे, तेही न चिडता न समोरच्यांना दुखवता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.